लॉर्ड हाली मसी की बोल मसिकी मसी की तुम्ही कशा आहात आशीर्वादित आहात मला माहिती आहे जो परमेश्वराचं वचन ऐकतो त्यानुसार चालतो तो हंड्रेड अँड वन पर्सेंट आशीर्वादित असणार आणि खूप साऱ्या खूप साऱ्या मी टेस्ट म्हणे ऐकत आहोत की प्रभू या दिवसात तुम्हाला आशीर्वादित करत आहे परिस्थिती बदलली जाते जीवनं बदलली जात आणि खरोखर आज ह्या सगळ्या दिवसांमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रभूला तुमच्या जीवनातली पहिलं स्थान प्रभूला देते वेळ देत आहात आणि त्याचं प्रतिफळ आहे बरं का आणि हे थोड्या वेळ संध्याकाळचे दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट तुम्ही जे बसता याचं प्रतिफळ ही खूप आहे प्रेस लावून आलेली हंड्रेड पर्सेंट दिवसभर आपण आपल्या कामामध्ये आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आहोत पण ह्या रुटीनमधूनही आपण परमेश्वराला वेळ ही दिलीच पाहिजे कारण तो आपला श्वास आहे ते आपलं जीवन आहे प्रेस परत एकदा प्रभूच्या वचनातून आपण बघूया देवा आपल्याशी बोलणार आहे सगळ्यांनी बोला बरं प्रभू माझ्याशी बोलत आहे प्रभू माझ्याशी बोलत आहे आणि मी ऐकणार आहे आणि मी ऐकणार आहे प्रेस आणि मी तुम्हाला सांगेल वचनाद्वारे परमेश्वराच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावरती येणं आमेन येस yes, आमेन लूक अकरा वाद्याय अठ्ठावीसा वचन चला आपलं बायबल उघडूया आपलं बायबल घेऊन बसा लूक अकरा अठ्ठावीस पण तो म्हणाला जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच आशीर्वादित खरे आमेन अमेन द लॉन हा लेलुया हाले लुया हाले लुया बायबलमध्ये लिहिले कि जे देवाचे वचन ऐकतात द लॉन हा जे हे प्रभुयेशीच वचन ऐकतात आणि पाळतात बघा प्रभू काय म्हणत आहे ऐकतात आणि पाळतात पाळतात तेच आशीर्वादित आहेत फ्रिझ लॉन हालेलो आपण कित्येकदा काय करतो की वचन ऐकतो पाहतो बसतो वाचतो पण आपण त्यानुसार जगत नाही फ्रेज लॉन हालेलोई पण मला सांगू द्या की परमेश्वराचं जे वचन आपल्याला सांगत आहे प्रभू जे आपल्याशी बोलत आहे त्यानुसार जर आपण स्वतःला जगायची सवय लावली मला माहिती आहे आपण एका दिवसात नाही करू शकत दोन दिवसात नाही पण जर तुम्ही स्वतःला ती सवय लावून घेतली नाही प्रभूंनी मला सांगितलं आहे ना असं नाही मागायचं मी नाही मागणार हे नाही करायचं मी नाही करणार तसं नाही करायचं मी नाही करणार आणि मी तुम्हाला सांगेल जे परमेश्वर आपल्याला वचनानुसार सांगतो किंवा शिकवतो त्यानुसार जगण्याला जगण्यासा जो जगतो ना तो खूप आशीर्वादित होतो खूप आशीर्वादित होतो नाही तर कित्येक वेळेस काय कित्येक लोक आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की नाही आम्ही चर्चला जातो आम्ही प्रार्थना करतो आम्ही उपास करतो आम्ही वचन वाचतो पण आमच्या जीवनात आशीर्वाद का बरं येत नाहीत का बरं आम्ही आशीर्वाद होत नाही कारण का बायबलमध्ये क्लिअर लिहिलंय की जे वचन ऐकतात आणि पाळतात पाळतात प्रेस लाड आपण स्वतःला तपासायचंय की बाबा मी वचन ऐकतोय किंवा मी वचन वाचतोय किंवा मी चर्चला जातोय किंवा मी उपास करतोय पण मी परमेश्वराच्या इच्छेमध्ये जगतोय का देव मला जसं सांगत आहे परमेश्वर मला जसं सांगतोय त्यानुसार मी वागतोय का का उगच आपलं एक स्वतःला एक रूढी परंपरानुसार मी परंपरेमध्ये जगतोय का नाही या दिवशी ना गुरुवार किंवा शुक्रवार माझा उपास आहे बाबा आणि उपास म्हणजे काही लोकांचं असं असतं की सगळ्या जगाला कळतं की याचा उपास आहे असं नाही आपण आपला उपास किंवा आपली प्रार्थना आपण गुप्तपणे केली पाहिजे की फक्त तुम्ही आणि तुमचा देव तुमच्या देवाला कळायला पाहिजे प्रेस लॉकडे जगाला उपास आपला आहे किंवा आपण प्रार्थना करतोय हे कर कळून त्याच्यापासून काही प्रतिफळ नाही पण फक्त प्रभूला कळायला पाहिजे मी कसा जगतोय कित्येक लोक म्हणतात की नाही मी चर्चमध्ये गेलो ना मी असं जगतो पवित्र जीवन आणि बाहेर गेल्यावर काय अरे रिअल जीवन जे असतं ना ते चर्चमध्ये नसतं रिअल जीवन आपण बाहेर कसं जगतोय आपलं बाहेरचं जीवन कसं आहे किंवा जे मी तुम्हाला सांगेन की जेव्हा कोणी आपल्याला पाहत नाही तेव्हा आपण कसं जगतोय हे खरं जीवन आहे कित्येक वेळ आपण काय करतो नाही बाबा मी तो मला पाहतोय किंवा ती मला पाहते मला असं जगलं पाहिजे मला असं बोललं पाहिजे मला तसं नाही मी तुम्हाला सांगेन हे काय उपयोग नाही नेहमी लक्षात ठेवायचं की एक कॅमेरा जो आहे तो माझ्यावरती ऑन आहे आणि तो कॅमेरा कधी बंद होत नाही त्याची बॅटरी कधी लो होत नाही किंवा तो कधी हालतही नाही आपल्यावरचा तो सोदोगीत कॅमेरा लागलाय आणि म्हणून नेहमी आपल्यामध्ये तर भय असलं पाहिजे कारण बायबलमध्ये काय की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे प्रेस लॉट आलेल्यू या तर हे भय आपल्यामध्ये असलं पाहिजे की भले बाबा मला कुणी बघो न बघो देव जसं सांगतो मी तसं सा जगणार मी त्याची वचनं पाहणारा बनणार मी त्यानुसार कृती करणारा बनणार कित्येक लोक फक्त रूढी परंपरेत करतात आम्हाला क्रिसमसला जायचं आहे मला ईस्टरला जायचं आहे मला गुडफ्रायडेला जायचं आहे आणि वर्षभर मग कुठेही देव नसतो कुठेही चर्च नसतं कुठेही काही नसतं आणि आपलं जगायचं म्हणून काय तर मी ख्रिश्चन आहे काय तर मी बिलिव्हर आहे असं जगून उपयोगाचं नाही तर रोजचं जीवन जे आहे ते रोजच्या जीवन जीवनामध्ये आपण परमेश्वराबरोबर जगणं हे गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगेल असं जे आपण जीवन जगू तर आपण जगू तर प्रत्येक भागामध्ये आपल्यासाठी मार्ग तयार केला जाईल प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी एक तयार असेल कारण का तर जो देवाच्या इच्छेमध्ये जगतो जो देवाच्या वचनानुसार जगतो त्याच्या मार्गामध्ये आशीर्वाद येणारच मेन त्याच्या वाट्यामध्ये समृद्धी येणारच यस yes. कुठलीच गोष्ट मग तुम्हाला थांबू शकत नाही आपण कित्येक वेळेस काय करतो याला ब्लेम कर त्याला ब्लेम कर नाही याच्यामुळंच माझं काम झालं नाही त्याच्यामुळंच माझं झालं नाही असं काही नाही तुमच्यामुळं तुम्ही अडथळा बनताय जर देवाने जर तुम्हाला ठरवलं की तुला आशीर्वाद द्यायचा तर कुणाच्याने थांबवू शकतच नाही कोणी थांबवू शकत था 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 था। नाही म्हणून आधी मला देवाच्या इच्छेमध्ये जगायचं आहे मी वचन ऐकणारा बनेन आणि मी वचन पाहणारा सुद्धा आपण वचन वाचूया इब्री करा सहावा अध्याय आणि चौदा वचन इब्री सहा चौदा काढूया येस वाचूया येस वाचू येस। सापडले असेल मी तुला आशीर्वाद देईनच देईन आय व तुला वाढविनच वाढवीन येस मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि मी तुला वाढविनच वाढवीन लिहूया जर आपण देवाच्या वचनानुसार जगतोय ना तर प्रभू काय म्हणतो मी तुला आशीर्वाद देईनच देईन कुणाच्याही थांबवू शकत नाही कोणीही कोणीही आपले आशीर्वाद थांबवू शकत नाही देवाचा हात कोणाच्याने थांबवेल देवाने जर ठराव पास केला आहे मला आशीर्वाद देईनच देईन तो तुम्ही कुणालाच म्हणू शकत नाही मी याच्यामुळं मी मागे आहे किंवा त्या व्यक्तीमुळं आज माझी उन्नती झाली नाही असं होऊ शकत नाही कारण प्रभू म्हणतो मी तुला वाढवीनच वाढवीन जर परमेश्वरने ठराव पास केला आपल्याला वाढवायचा कोणाच्या हंड्रेड पर्सेंट आपण वरती जाणार पण आपण काय करतो भोवतालच्या परिस्थितीकडे पाहणं आपण जास्त लक्ष देतो आणि देव जे सांगतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो फ्रेझ लॉट या फ्रेझ लॉट तर आजपासून आपण काय करणार आहोत परमेश्वराकडे बघून जगूया खूप आनंद आहे आम्ही ह्या दिवसामध्ये खूप साक्ष ऐकतो आहे की हो खरोखर जसं आम्हाला परमेश्वर कळाला जसं आम्हाला देव कळा कित्येक ऑनलाईन जे लोक आम्हाला पाहत आहेत भले आम्ही असं मला पाहिलं नाही आहे समोरासमोर आम्ही कधी आलो नाही पण तुम्ही कित्येकजण आम्हाला फोन करत आहेत की कि पास्टर किंवा सिस्टर तुम्ही जे वचन सांगताय आम्ही त्यानुसार जगतोय आणि आज आमच्या घरात आम्ही आशीर्वादित झालो कित्येक संसार जे तुटलेले संसार होते जे पतीपत्नी एकमेकांपासून वर्षानुवर्षे वेगळे होते पण आज त्यांनी परमेश्वराचं वचन ऐकलं देवाचं वचन ऐकलं आणि त्यानुसार जगले आणि आज प्रभूंनी त्यांना एकत्रित एक केलंय ब्रेस लावून आलेलो आज कित्येक लेकरं चुकीच्या मार्गावरती गेलेली व्यसनामध्ये पडलेले वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करणारे पण आज परमेश्वराचं वचन ऐकून आज ते देवाच्या मार्गात जगत आहेत आणि एकदा का आपण परमेश्वराच्या मार्गात आलो ना त्याच्या मागे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सुरळीत आपल्या जीवनात होणार द आपण आज निर्णय घेऊया की जर मी मी वचन वाचतो तर कृतीही करणार जर मी वचन ऐकतोय तर मी ते पाळणार सुद्धा प्रेस द लॉन आपण नुसतं बडबड बडबड बड वाचत नाही बसायचं प्रभू काय सांगतोय भले तुम्ही दिवसातून दोन अध्याय वाचा तीन अध्याय वाचा पण प्रभू काय सांगतोय हे नक्की बघा नाही तर मग अर्धपुस्तक अर्ध बायबल वाचले आणि डोक्यात मात्र काही नाही कित्येक लोक म्हणतात की बायबल आम्ही चार चार पाच दहा दा, पाच पाच वेळा वाचले दहा वेळा वाचले आणि विचारलं गेलं तर डोक्यात काही नसतं बरं का, का। थोडं वाचा एक अध्याय दोन अध्याय वाचा पण आपण काय वाचलं आहे त्यावरती मनन करा प्रभू आपल्याशी काय बोलतोय त्याविषयी विचार करा आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल कार आपण आपले डोळे बंद करूया माझ्या एक प्रार्थना करा आणि आज प्रभू तुमच्या घरात तुमच्या जीवनामध्ये आज प्रभू कार्य करा मेन तर यावेळेस कृपा करून माझ्या मागे बना प्रभू येशू प्रभू येशू आजपासून आजपासून मी तुझ्यावर मी तुझ्यावर विश्वास ठेव विश्वास ठेव प्रभेशू रभयेशु मी ऐकणारा नाही मी ऐकणारा नाही मी पाहणार आहे मी पाहणार आहे मी तू जसं वचन सांगेल मी तुझं वचन जसं तू सांगेल ऐकेल त्यानुसार मी जगेल त्यानुसार मी जगेल प्रभयेशू मला क्षमा मला क्षमाक तुमच्या पवित्र रक्तात तुमच्या पवित्र माझे पाप टाक माझे पाप धुन प्रभेश तूच माझा तूच माझा आहे सारणार आहे ती दाता आहे ती दाता धन्यवाद येशु धन्यवाद प्रभयेशूच्या नावायेशूच्या नावा आमे आमय पण आपल्या घरात आपले डोळे बंद करूया जर तुम्ही आज समस्येमध्ये असतील आज आपण प्रार्थना करूया आणि तो उत्तर देईल देशूच्या नावामध्ये सर्व जे आम्हाला ऑनलाईन ऐकत आहेत पाहत आहेत आज आम्ही सगळ्यांना तुझ्या समोर आणतो जे बेडवरती आहेत प्रभू जे वर्षानुवर्षे आजारी आहेत डॉक्टरने नो गॅरंटी सांगितली आहे संपलेलं आहे पण परमेश्वरा तुझं वचन जीवन देतं तुझं वचन आरोग्य आज माझी प्रार्थना आहे दे बाप्पा प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक जीवनामध्ये तुझं आरोग्य व्हाऊ देताना निराश करत आहे आजारी पाडत आहे डिप्रेशन चिंता काळजा प्रभू येशूच्या नावात बरे व्हा येशूच्या नावामध्ये बरे व्हा यावेळेस बाप्पा त्यांच्या घरामध्ये आता मी प्रार्थना करत आहे सगळं जी फूट आहे जी भांडणं आहे मिसअंडरस्टँडिंग आहे पती पत्नीमध्ये जी भांडणं आहेत आत्ता येशूच्या नावात निघून जाऊ दे बाप्पा तुझी शांती एकी आणि प्रेम आम्ही स्वीकारत आहे yes. आजपासून प्रभू त्यांच्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होऊ दे आणि प्रभू एकमेकाला रिस्पेक्ट करू दे मान देऊ दे आणि तुझ्यासाठी जगू दे धन्यवाद पिद्या तू आमची प्रार्थना ऐकली आहे येशूच्या नावात मागत आहे आमेन सगळ्यांनी म्हणूया द आमेंग्रेस गॉड ब्लेस यू दे आशीर्वादित करो थँक्यू